महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे राज्यातील नायब तहसीलदार, तहसीलदार व उपजिल्हाधिकारी यांच्या शासनस्तरावर प्रलंबित सेवाविषयक बाबी तात्काळ निकाल काढण्यात याव्यात या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यामध्ये नायब तहसीलदार संवर्गाची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे, तहसीलदार संवर्गाची सन 2011 पासूनची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे, नायब तहसीलदार संवर्गातून तहसीलदार संवर्गात पदोन्नती करणे, तहसीलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती करणे, नायब तहसीलदार व तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची कालबद्ध पदोन्नतीबाबतचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ निकाली काढणे, परीक्षाधीन नायब तहसीलदार व तहसीलदार यांचे परीक्षाधीन कालावधी समाप्तीबाबतचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढणे, नायब तहसीलदार व तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांचे स्थायित प्रमाणपत्राबाबतचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढणे, नायब तहसीलदार व तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांचे प्रलंबी सेवा जोड प्रस्ताव तात्काळ निकाली काढणे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार व तहसीलदार यांचे प्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरणे व संबंधित लाभ तात्काळ निकाली काढणे, महिला अधिकाऱ्यांच्या बाबतीत महसूल विभाग वाटप करताना प्राधान्य सोयीचे ठिकाण देण्याबाबत सुधारणा करणे यासह अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. आज आम्ही सर्व नायब तहसीलदार आणि तहसीलदार आपल्या सांगली जिल्ह्यातील आज एक दिवसाचं धरणे आंदोलन करण्यासाठी आज इथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेलो आहोत. यामध्ये आमच्या आपल्या पुणे विभागाचे अध्यक्ष माननीय कुंभारसाहेब आहेत, आमचे सर्व सहकारी जिल्ह्यातले इथं उपस्थित आहेत. आमच्या तहसीलदार आणि नायब तहसीलदार स्वर्गातील ज्या विविध शासनस्तरावर मागण्या प्रलंबित आहेत या संदर्भात आम्ही वेळोवेळी शासनाला निवेदनं देऊन पाठपुरावा करून या संदर्भात मागण्या मांडत होतो, परंतु त्या मागण्यांना आवश्यक असा प्रतिसाद मिळाला नसल्यामुळं आम्हाला हे पाऊल उचलायची वेळ आलेली आहे. यामध्ये आम्ही विविध टप्प्यावरती आंदोलन करतो आहे. पहिल्यांदा आम्ही सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त महोदय यांना सर्वांना निवेदनं दिलेली आहेत, परंतु त्याचाही काही उपयोग न झाल्यामुळं आम्ही आता आज एक दिवसाचं धरणे आंदोलन इथं करतो आहे. परत 18 तारखेला आम्ही माननीय विभागीय आयुक्त साहेबांच्या कार्यालयासमोर सर्व विभागातील सर्व तहसीलदार आणि नायब तहसीलदार तिथंही आंदोलन करणार आहोत, आणि त्याही उपर जर काही पुढं प्रगती झाली नाही तर आम्ही बेमुदत आंदोलनाचा इशाराही शासनाला दिलेला आहे. यामध्ये आमच्या विविध मागण्या ज्या आहेत त्या आमच्या आस्थापनाविषयक मागण्या आहेत. यामध्ये महसूल विभागाचं जे कामकाज आहे ते शासनाचं प्रतिनिधी म्हणून आम्ही तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर सर्वजण काम करत असतो, परंतु हा गाडा चालवताना आम्हाला आवश्यक असणारा जो मनुष्यबळ आहे त्यामध्ये तहसीलदार असतील, नायब तहसीलदार असतील किंवा आमच्या प्रमोशनच्या मागण्या असतील या जर पूर्ण झाल्या तरच आम्ही आमच्या पूर्ण क्षमतेनं काम करून योग्य न्याय आमच्या पदांना देऊ शकतो आणि नागरिकांचं समाधान करू शकतो. परंतु यामध्ये शासनस्तरावरून आवश्यक ती प्रगती होत नसल्यामुळं हे पाऊल आम्हाला उचलण्याची वेळ आलेली आहे. या संदर्भात आपल्या माध्यमातून आम्ही हेच मांडू इच्छितो की आमच्या मागण्या आपण प्राधान्यानं पुढं घ्याव्यात, जेणेकरून आम्ही योग्य प्रकारे काम करू शकू. धन्यवाद.